संघर्षशील योद्धा मनोज जरांगी पाटिल कई दिनों से जालना जिले के अंबाद तालुका के अंतरवाली सराती में मराठाओं के आरक्षण के लिए संघर्ष कर रहे हैं। उनके अनशन का सातवां दिन है और उनकी हालत काफी कमजोर हो गई है। महाराष्ट्र के कोने कोने से मराठा भाई आए हैं, अंतरवाली सराती में उनका समर्थन कर रहे हैं। भीड़ उमड़ रही है। कई युवा, बुजुर्ग, महिला वर्ग ने अपनी भावनाओं को इस तरह व्यक्त किया कि वे हमारे चैनल के माध्यम से सरकार तक पहुंच सके। लेकिन तस्वीर साफ है कि सरकार ने संघर्ष योद्धा मनोज के सातवें दिन के अनशन को भी नजरअंदाज कर दिया है। जरांगी पाटिल, वस्तुतः महिलाएं और बूढ़े मराठा भाई, हमारे प्रतिनिधि जयप्रकाश बाकड़े से बात करने पर भी उनकी भावनाएं प्रकट हुई और कई लोगों ने अपनी भावनाएं व्यक्त की कि सरकार को भी मनोज जरांगी पाटिल के जीवन के साथ खिलवाड़ किए बिना मराठों को आरक्षण दिलाने में मदद करनी चाहिए। गाँव परभणी जिल्ह्यातून आलेला आहे, जो आमच्या गावातले 20 गाड्या आल्या फक्त जरांगी पाटलाला समर्थन करण्यासाठी। तर तुम्ही सांगा, शेतकरी ओबीसी ओबीसी शेतकरी मराठा म्हणजे शेतकरी, शेतीशिवाय धंदा काय दुसरा? अहो किती जणांच्या शेती गेल्या, किती जणांचं काय गेलं, आणि ते आज लोक भांडे भात होण्याचं काम करतात त्याच्या मराठाच्या बाहेर, आणि तरी सरकार म्हणतं मराठा मागासलेला नाही। कसा मराठा मागासलेला नाही? पूर्ण मराठा मागासलेला आहे। काही पोटासाठी काही पण करायची तयारी फक्त मराठीचीच राहिली। आता तुम्हाला हे सांगतो मी, फक्त आम्ही आता मी म्हणतो ना, आमचं जोपर्यंत जरांगे पाटील आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आमच्या गावामध्ये सुद्धा असंच उपोषण बसलेलं आहे आणि हेच राहणार आणि असंच कंटिन्यू आम्ही। पण एकच विनंती आहे की दादानी जसं आज आम्हाला बोलले, आम्हाला दोन रोज तळमळ वाटत होती, त्यांच्या नाकातून रक्त निघत होतं, त्यामुळे आम्ही गडबडीनं काल बी आलोत, आज बी आलोत, पण आता त्यांनी तब्येतीची काळजी सांभाळावा हीच विनंती करतो। देवपिंपरी गावातून आलेलो आहोत मनोज दादांना पाठिंबा देण्यासाठी। आज 7-8 दिवस झाले त्यांच्या पर्यंत अन्नाचं कण नाही। आज आपल्याला एक दिवस जर नाही जेवला तर संध्याकाळी माणूस दिवसभर किती फोनला होत आहे। आज त्यांच्या पत्नीची बी काय परिस्थिती असेल या सरकारने लाज वाटून द्यायला पाहिजे। त्यांना चुकणार तर नाहीच, पण होता होते पण त्यांनी लवकर द्यावा। त्यांना जर काही जर झालं आणि कोणतं एक नाही आलं म्हणे का ही काय भाषा कायची बोलण्याची? आमचा नाही तर मनोज दादाच आणि कोंबडी चोर असं बोलायला नाही पाहिजे ना। अहमद करणारी मराठीच असताना त्यांनी औरत काढलीच नसती। मनोज झाल्या सरकार राहणार आहे आणि या सरकारला थोडी तरी अक्कल वाटायला पाहिजे की आज दादा सातव्या दिवस उपोषणाला बसलेले आहेत। आपण पाण्याचा घोट जरी घेतला नाही तर आपल्याला कसं होतं? याची त्यांनी जाणीव करून ना आपल्याला दादाला आरक्षणासाठी करावं, तात्काळ अंमलबजावणी करावी आणि ताबडतोब आरक्षण द्यावं। ब्युरो रिपोर्ट, NBC न्यूज।